दुष्काळी भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरू. आज सोलापूरच्या करमाळा आणि माढा तालुक्याची केंद्रीय पथक पाहणी करणार. नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून पाहणी. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन अधिकाऱ्यांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा. दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी शिंगोर्णी इथे पाहणी. सोलापूरच्या सांगोल्यामधील अचकंदाणीमध्ये मोबाईलच्या टॉर्चवरती केली दुष्काळाची पाहणी. दुष्काळ पाहणीसाठी आलेलं पथक उशिरा आल्यानं मोबाईलच्या बॅटरीवरती पाहणी करण्याची आली वेळ. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारू कारखान्याला परवानगी हे आदिवासी बांधवांचं शोषण असल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. गेल्या 7 दिवसांपासून रायगडच्या पेण तालुक्यामध्ये नागरिकांचं आमरण उपोषण सुरूच. उपोषणकर्त्यांनी जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला वाहिली श्रद्धांजली. धरणविरोधी संघर्ष समितीची हिवाळी अधिवेशनावरती धडक. निम्न पैनगंगा धरणाला विरोध असलेलं निवेदन नेत्यांना सादर. ठाण्याच्या कळव्यामध्ये शिंदे गटाच्या कार्यालयाची तरुणाकडून तोडफोड. माजी नगरसेविका प्रियंका पाटील आणि शिवसेना विभाग प्रमुख अविनाश पाटील यांचं हे जनसंपर्क कार्यालय असल्याची माहिती. बीडच्या खापरपांगरी इथे कुणबी नोंदी सापडत नसल्यानं एकाची आत्महत्या. मुलीच्या शिक्षणाच्या चिंतेमधून आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये नौदलाचा बीटिंग द रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी सोहळा. अरबी समुद्रामध्ये उभ्या असलेल्या 5 INS नौकांना विद्युत रोषणा. जेजुरी गडावरती चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीची विधिवत पूजा. तर करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापन. केळी उत्पादनासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये केळीचा तुटवडा. अवकाळीसह इतर संकटांचा केळी उत्पादनावरती परिणाम. एरवी 400 ते 500 ट्रकची होणारी निर्यात केवळ 20 ते 25 वर. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.